धामोरी बुद्रुक येथील लालसरी नदीवर नवीन पूल मंजूर करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे जलसमाधी आंदोलन। गंगापूर तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथील लालसरी नदीवरील पूल महापुरामुळे उखडून पडल्याने मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन करून शासनाला तात्काळ नवीन पूल मंजूर करण्याची मागणी केली आहे। धामोरी बुद्रुक येथील नागझरी नदीवर 2007 मध्ये नळकांड्यांचा पूल जिल्हा प्रशासनाच्या वतीने बांधण्यात आला होता। सदरील नदीला गेल्या 14 वर्षानंतर पहिल्यांदा एकाच वर्षात 7 ते 8 वेळेस पूर आल्याने सदरील पुलाचे अतोनात नुकसान झाले आहे। गेल्या 3 महिन्यात सातत्याने धरणांच्या वरच्या भागात पाऊस झाल्याने नदीला महापूर आल्याने या पुलावरून जाणं म्हणजे जीवाशी खेळणं झालंय। शेतात जाण्यासाठी हाच पुलाचा वापर होत असल्याने गेल्या महिन्यापूर्वी याच पुलावरून 2 युवक वाहून गेले होते, परंतु सुदैवानं त्यांना पोहता येत असल्याने ते वाचले। परंतु सतत चालू असलेल्या पावसामुळे पुलाचा वरून 4 ते 5 फूट पाण्याच्या प्रवाहामुळे पूल उखडलाय, त्यामुळे वाहन चालकांना कसरत करत वाहन चालवावं लागतंय। त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने जलसमाधी आंदोलन करून शासनाला नवीन पूल मंजूर करण्यासाठी लक्ष वेधले। दरम्यान गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार प्रशांत बंब यांनी सुद्धा सदरील पुलाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते, परंतु तरीही आतापर्यंत कुठलीच कारवाई झाली नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत नदीच्या पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केलंय। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शेळके, धामोरीगर प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप शेळके, नितीन शेळके, ललित शेळके, ताराचंद शेळके, प्रमोद शेळके, बंडू शेळके, मनोज शेळके, काकासाहेब शेळके, राजू शेळके, महेश शेळके, गणेश शेळके, अशोक बुट्टे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। धामोरी बुद्रुक या गावामध्ये गेल्या 10 वर्षापूर्वी जो सिमेंट नळकांडीचा पूल झाला होता तो पूल 2 पावसामुळे पूर्णपणे वाहून गेलेला आहे। आमची धामोरीतील युवकांची मागणी आहे की आम्हाला या ठिकाणी पूल झाला पाहिजे, नाही तर आम्ही जलसमाधी घेणार आहोत, प्रशासनाने आमची दखल घ्यावी, नाही तर याच पाण्यामध्ये आम्ही आमचे जीव देऊन टाकणार आहोत। धामोरीला पूल झालाच पाहिजे, धामोरीला पूल झालाच पाहिजे। देत कसं लोकप्रतिनिधी, 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 लोकप्रतिनिधी। प्रतिनिधी विशाल जोशी, न्यूज पुणे 24, गंगापूर। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।